अंतरवली सराटी येथे चालू असलेल्या अमरण उपोषणाचा आज 13वा दिवस आहे व मनोज जरंगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ही खालावत चाललेली आहे। तर या क्षणी त्यांनी आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत औषध पाण्याचाही त्याग करणार। तर हे त्यांचा निर्णय पाहताच खेड्यातील जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आज रॅली मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून सराटी अंतरवली येथे दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली। तर गेवराई तालुक्यातील अनेक तरुण व तसेच इतर जिल्ह्यातून व इतर बाहेरच्या जिल्ह्यातून देखील अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपोषणस्थळी आज दाखल झाले होते। त्याची ही दृश्य आपण पाहू शकता की त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात असताना त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्यामुळे खेड्यातील व इतर भागातील अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते व तसेच इतर समाज बांधव देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये सराटी अंतरवली येथे गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। तर असं रोजच होतं, रोज या ठिकाणी सराटी अंतरवली येथे पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना अमरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने येथे मराठा बांधव व तसेच इतर जातीय बांधव देखील समर्थन देण्यासाठी येत असतात। तर या ठिकाणी आपण ही रोडवरती गर्दी जी पाहू शकता, प्रत्येक मराठा बांधव आपापल्या हक्कासाठी या ठिकाणी लढत आहे। तसेच मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या तोंडावरती एकच नाव गाजते, ते म्हणजे एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणा देत मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत। आपण या रोडच्या साईडने गाड्या देखील पाहू शकता की कशा पद्धतीने या गाड्यांची आपल्याला संख्या पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी अनेक मराठा बांधव या मेळाव्याला म्हणजेच या अमरण उपोषणाला भरभरून असा प्रतिसाद त्यांचा पाहायला मिळत आहे। तर छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर हायवेपासून अंतरवली सराटी हे गाव 1-3 किलोमीटर अंतरावर आहे। तर या सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेपासून ही रांग जी लागलेली आहे ती डायरेक्ट येऊन थांबते, ती म्हणजे सराटी अंतरवली या गावामध्ये। त्या ठिकाणी चालू आहे अमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं। आज उपोषणाचा 13वा दिवस असून त्यांनी आज अशी घोषणा केली आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत औषध पाण्याचाही मी त्याग करणार आहे। त्यांच्यावरती अनेक मुख्यमंत्र्यांनी अनेक त्यांना पत्र दिले व उपोषण मागे घेण्याची ही देखील विनंती केली आहे, पण ते आपल्या एकाच भूमिकेवर ठाम आहेत, ते म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात यावे या मागणीवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम आपल्याला पाहायला मिळत आहेत। जरी सरकारने त्यांना जरी आश्वासनं दिली असतील तरी जोपर्यंत सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्राचा जे आर त्यांच्या हाती लागत नाही तोपर्यंत हा तरुण अमरण उपोषण सोडणार नाही आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अनेक महिला भगिनीसुद्धा उपस्थित राहत आहेत। तसेच विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येकाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी फार दूरहून मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि सराटी अंतरवली या गावामध्ये भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागेही घेणार नाही असंही जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे। कारण आता सर्व बांधवांना हे कळायला लागले आहे की 95% असलेला विद्यार्थीसुद्धा शेतामध्ये अवथांतो आणि ज्याला 55 गुण आहेत असा नोकरीला जातो। ही तपावत पाहता सर्व मराठा बांधव आता रोडवरती उतरलेला आहे। याचाच निदर्शन करण्यासाठी काही बांधवांनी स्वतःची गाडी देखील पेटून दिलेल्याचं आपण पाहिलं असेल।
आपण फुलंब्रीचे सरपंच यांनी त्यांची स्वतःची 15 लाखाची कार पेटवलेला देखील व्हिडिओ पाहिला असेल की त्यांनी या सरकारचा निषेध म्हणून एक आपली 15 लाखाची जी कार आहे ती बाहेर रस्त्यावरती पेटवून देण्यात आली. त्याच्यानंतर अनेक विविध ठिकाणी तरुणांनी आपापली जी मोटरसायकल आहे दुचाकी आहे ही पेटवून देऊन सरकारचा निषेध हा केलेला आपल्याला पाहायला मिळाला. तसेच काही गावकऱ्यांनी गाव बंद करून सरकारचा जाहीर निषेध अशा देखील घोषणा दिली आणि सर्वत्र गाव बंद ठेवल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने गर्दी ही होत आहे ती.